नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय वंचित फॅक्टर. हा वंचित फॅक्टर महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय आणि त्याच निमित्तानं आपण या वंचित फॅक्टरचा आढावा घेतोय. सोलापूर लोकसभा मतदारसंघातली नेमकी स्थिती काय आहे ती आज आपण पाहणार आहोत. सोलापुरातून खुद्द प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले, यामुळे या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपच्या पायाखालची जणू जमीनच सरकली. इथल्या मतदारांनी आपला कौल कोणाला दिला, तर वंचित बहुजन आघाडीमुळे सगळी समीकरणं बदलणार का? पाहुयात खास रिपोर्ट. प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे लागलंय. राखीव असलेल्या या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भाजपचे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत झाली असली तरी आंबेडकरांच्या वंचित फॅक्टरमुळे या मतदारसंघातील सगळी समीकरणं बदलून गेली आहेत. खरं तर हा मतदारसंघ दलित चळवळीचं मोठं केंद्र म्हणून ओळखला जातो. सोलापूर शहर हे मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या चळवळीचं मुख्य केंद्र, त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या दलित समाजानं प्रत्येक निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावली आहे. हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन यंदा प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सोलापूरची जागा जिंकण्याची रणनीती आखल्याचं बोललं जात आहे. स्वतः प्रकाश आंबेडकर यांचं नाव उमेदवार म्हणून आलं. आंबेडकर ह्या नावाला वलय आहे, आपण देशात बघतो, राज्यामध्ये बघतो. ह्या वलयाचा फायदा घेण्याचा प्रयत्न या निवडणुकीत झाला. आता हीच वंचित आघाडी विधानसभेच्या वेळेला असेल, त्यावेळेला त्यांच्या उमेदवारांची नावं वेगवेगळी असतील. तेवढ्या उत्स्फूर्तपणा मागासवर्गीय समाज या निवडणुकीच्या वेळेला दाखवल का, हा खरा प्रश्न आहे. परवाच्या निवडणुकीत निश्चित दाखवला त्यांनी. सोलापूर लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या जातींचं प्राबल्य आहे. त्यांचा प्रभाव प्रत्येक निवडणुकीत बघायला मिळतो. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांनी 18 पगड जातींची मोट बांधल्यामुळे काँग्रेस आणि भाजपची चिंता वाढली आहे. सोलापुरातील जातीय समीकरण: लिंगायत 390,000, मराठा 370,000, मुस्लिमांची संख्या आहे 270,000, दलित आहेत 270,000, धनगर 220,000, पद्मशाली तेलगू 110,000, तर इतरांची संख्या आहे 2,00,000. या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या आहे सुमारे 18,30,000. सोलापुरातलं हे मतदारांचं जातीनिहाय बलाबल बघता प्रकाश आंबेडकरांना दलित मतांसोबतच मुस्लिम आणि धनगर समाजातील युवा वर्गाची सुद्धा साथ लाभली असेल असा अंदाज आहे. याशिवाय माकपने पाठिंबा दिल्यामुळे पद्मशाली आणि इतर समाजातील मतदारांनी त्यांना हात दिला असावा असंही जाणकारांना वाटतंय. तर काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी पारंपरिक काँग्रेसच्या मतदारासोबतच दलित, मुस्लिम, धनगर आणि पद्मशाली समाजाची मतं खेचली असावीत असं राजकीय जाणकारांना वाटतंय. कारण या समाजातही काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र लिंगायत समाजाची मतं मिळवण्याचं मोठं आव्हान काँग्रेस समोर होतं. या लढतीत भाजप उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे लिंगायत समाजाचे धर्मगुरू असल्यामुळे लिंगायत समाज पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याचं चित्र आहे. तसंच जिल्ह्यातील मराठा समाज आरक्षणामुळे भाजपकडे आकर्षित होऊ शकतो, तर याउलट तिहेरी तलाकच्या मुद्द्यामुळे मुस्लिम समाज भाजपवर नाराज होऊ शकतो. तर सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाईंचं नाव दिल्यानं धनगर समाजाची सहानुभूती भाजपला मिळाली असेल असं जाणकारांना वाटतंय. या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा फायदा भाजपला होईल, तसंच आगामी विधानसभा निवडणुकीतही वंचित फॅक्टरचा आणखी प्रभाव बघायला मिळेल असं राजकीय विश्लेषक म्हणतायत. लोकसभा निवडणुकीला वंचित बहुजन आघाडी एकत्र दिसली ज्या ताकदीने, म्हणून परिणाम काही प्रमाणात महाराष्ट्रात अथवा देशात दिसेल सुद्धा. परंतु प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीची एकजूट जर नाही राहिली तर मात्र त्यांच्यात एकी नसल्यामुळं वंचित आघाडीचा परिणाम विधानसभेला किती दिसेल ह्याच्याबाबत शंका आहे. सोलापुरातील यंदाच्या लोकसभा निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेली 15 वर्ष एकमेकांचं तोंडही न बघणारे दलित समाजातले कार्यकर्ते प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे सध्या एकत्र आले आहेत.
तसंच भाजप नगरसेवक आणि सुशीलकुमार शिंदेंच्या कट्टर समर्थकांनीही आंबेडकरांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निकालावर निश्चितच वंचित फॅक्टरचा प्रभाव असणार आहे. सागर सुरवसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. अर्थात प्रकाश आंबेडकर यांना ओवेसींनी उचलून घेतलं, पण जनता उचलून घेणार का? वंचित फॅक्टरविषयी सोलापुरातल्या विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि पत्रकारांशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे. नमस्कार, मी सागर सुरवसे. वंचित फॅक्टर या आपल्या एका विशेष शोमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत की वंचित बहुजन आघाडीचा जो फॅक्टर आहे तो एकंदरीत राज्याच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने परिणाम करणार आहे. सोलापूर तसं हे चळवळीचं केंद्र आहे, आणि हे चळवळीचं केंद्र असल्यामुळे बाबासाहेबांचा नातू म्हणून प्रकाश आंबेडकर यांना मोठी मागणी या ठिकाणी होती, आणि त्या मागणीच्या पोटीच त्यांनी इथून आपली लोकसभा उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात ती लढली देखील. ही निवडणूक लढत असताना त्याचा नक्की फायदा कोणाला झाला आणि त्याचा तोटा कोणाला झाला? खऱ्या अर्थाने ओबीसी समाज वंचित बहुजनच्या पाठीमागे आला का? मुस्लिम समाज देखील या वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झाला का? ह्या सर्व गोष्टींचा उहापोह आज आपण करणार आहोत. यासाठी आपल्या इथे वंचित बहुजन आघाडी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, ह्या सर्व पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर काही प्राध्यापक मंडळी आणि ज्येष्ठ पत्रकार देखील आपल्याला या शोमध्ये आपल्या आलेले आहेत. आपण सुरुवातीला जाऊयात. वंचित बहुजन आघाडीचे समर्थक नक्की काय सांगाल, कशा पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे आणि त्याचा परिणाम काय झाला? माझं नाव आतिश बनसोडे. वंचित बहुजन आघाडीचा ॲक्च्युअल फॅक्टर जो आहे, जो संविधानाचा सरनामा म्हणून ज्या पद्धतीने जाहीरनामा यांनी सादर केला, मग त्या जाहीरनाम्यामध्ये शिक्षणापासून ते विकासापर्यंतच्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत, म्हणजे संविधानाचा सरनामा, यामधूनच जाहीरनामा जो निर्माण झाला, म्हणजे संविधानाची तंतोतंत अंमलबजावणी जी काही वंचित घटकांना एकत्र घेऊन करण्याचा निर्धार माननीय प्रकाशजी आंबेडकरांनी केलेला आहे, तो निर्धार यावेळी महाराष्ट्रातील वंचितांना हा सत्तेवर नेण्यासाठी एक योग्य फॅक्टर ठरणार आहे. ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये मायावतींनी सोशल इंजिनिअरिंगचा वापर करून वंचित घटकांना एकत्र करून सत्तेपासून वंचित असलेल्यांना एकत्र करून सत्तेत बसवण्याचं काम केलं, त्याच पद्धतीचा फॅक्टर आज महाराष्ट्रामध्ये प्रकाशजी आंबेडकर राबवत आहेत, आणि त्याचा इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. ओबीसी असो, मुसलमान असो, SC ST VJNT OBC, आलुतेदार बलुतेदार, या सगळ्यांना एकत्र घेऊन जी सत्तेची वजरमूड बांधण्याचं काम प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे, त्याला नक्कीच महाराष्ट्रातील जनता न्याय देणार आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला वंचित बहुजन आघाडी हा योग्य पर्याय ठरणार. खरं तर तिरंगी लढत सोलापूरमध्ये झाली होती आणि त्यामध्ये भाजपचे जयसिद्धेश्वर महास्वामी आणि काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे हे होते. काँग्रेसच्या समर्थकांना आपण विचारूयात की नक्की काय परिणाम झाला आहे तिसरी आघाडी असेल प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसच्या उमेदवारीवर आणि एकंदरीत ज्या पद्धतीनं ही सोलापूरची जर निवडणूक पाहिली तर वंचित बहुजन आघाडीनं खरं तर विकासाच्या नावावर इलेक्शन लढायला पाहिजे होती, पण वंचितच्या या ठिकाणी एंट्रीमुळं ही खरं तर इलेक्शन विकासाकडं न वळता खरं तर ही इलेक्शन जाती आणि धर्माकडं वळण्याचं काम या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून झालं आहे. जर आपण पाहिलं की यांचा प्रमुख जो मतदार आहे, प्रमुख शहरामधले जे काही त्यांचा मतदार आहे, तर मागचा जर आपण कोणतं इलेक्शन आपण लढतो त्यावेळी ही मागचा आपण 2014 आपण डेटाही बघतो, पण त्यानंतर त्या 2014 आपण बेस जर पाहिला तर जवळजवळ त्यांच्या वंचितच्या पाठीमागं जाण्याची संख्या जर पाहिली तर ती बहुतांश भाजपाचे नगरसेवक त्यांच्या पाठीमागं जाताना दिसत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे एक दोन नेते अपवाद वगळला तर बहुतांश भाजपाची मंडळी ही वंचित प्रकाश आंबेडकरांच्या पाठीमागे आहेत. त्यामुळे निश्चितपणानं ह्यांच्या प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीचा फायदा हा निश्चितपणानं काँग्रेसला, सोलापूर शहरामधून निश्चितपणानं काँग्रेसला होईल, कारण की भाजपांच्या मतामध्ये ती फूट पडण्याचं काम या ठिकाणी वंचितच्या माध्यमातून झालं आहे, एवढं मी निश्चितपणानं सांगतो. आणि प्रकाश आंबेडकर जे आम्हाला सुद्धा ते आदरणीय आहेत, पण ज्या बाबासाहेबांनी या ठिकाणी आपली घटना लिहिली आणि घटनेचं मूळ तत्व होतं धर्मनिरपेक्षता, आणि MIM सारख्या जातीवादी पक्षांसोबत जाणं म्हणजे धर्मनिरपेक्षतेला आणि कुठेतरी बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम या ठिकाणी आंबेडकरांनी केलं आहे असं मला वाटतं आहे. त्यातून एक तेंड निर्माण झालं आहे की जे सोलापूर गुण्यागोविंदाने शहर असं आपण मानतो, गुण्यागोविंद राहणारं आणि कॉस्मोपॉलिटन शहर आहे, या शहरामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात, पण यांच्या फॅक्टरमुळं निश्चितपणे कुठेतरी जातीयवादाची दरी धर्मीकरणाकडं किंवा ध्रुवीकरणाकडे जाण्याचं काम हे वंचितच्या माध्यमातून झालंय. निश्चितच आरोप करतायत की जातीयवादी इलेक्शन झाल्या आणि धर्माचं ध्रुवीकरण झालेलं आहे, काय नक्की सांगाल? सगळ्यात प्रथम भारतातून जात फॅक्टर हा जात नाही. जातीय व्यवस्थेवर हा भारत आजही
त्या पद्धतीने जरी धर्मनिरपेक्ष राष्ट्र असलं तरी जात फॅक्टर हा महाराष्ट्रातूनही जात नाही आणि भारतातूनही जात नाही. याच्या अगोदर ज्या वंचित समूहांना आम्ही जातीचं नावच घेतलं नाही, ज्या वंचित समूहांना सत्तेत स्थान भेटलं नाही, त्या वंचित समूहांना एकत्रित आणण्याचं काम प्रकाश आंबेडकरांनी केलं. यानंतर आपण जातोय शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत. सर, या ठिकाणी आपल्यावर आरोप होतो आहे की जातीवादाची सुरुवात जी आहे ती आपल्या जे सिद्धेश्वर महास्वामींना उमेदवारी देऊन झालेली आहे, कारण लिंगायत समाजाचे जे धर्मगुरू आहेत, ह्या आरोपावर आपलं काय उत्तर आहे? वंचित बहुजन आघाडीचा परिणाम झाला तर तो कोणाला फायदेशीर ठरला आणि कोणाला मारक ठरला हे जर आपण बघितलं तर वंचित बहुजन आघाडीचा सर्वाधिक तोटा जर कोणाला झाला असेल तर तो काँग्रेसला झालेला आहे. आपण जर बघितलं तर काँग्रेसचा जो मतदार वर्ग आहे तो अल्पसंख्याक आणि दलित वर्गच मोठ्या प्रमाणात आहे, आणि वंचित बहुजन आघाडीचं देखील आपण मतदार वर्ग जर बघितलं तर तो MIM माध्यमातून अल्पसंख्याक झाला आणि श्री आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून दलित फॅक्टर झाला. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर दोन्ही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी दोघांचाही मतदार वर्ग जो आहे तो अल्पसंख्याक आणि दलित आहे. तर ह्या एकंदरीत आपण जर डीपमध्ये सखोल या बाबीचा विचार केला तर या दोन्ही मतदार वर्गाचा मतविभागणीचा फायदा निश्चितच महायुतीच्या जयसिद्धेश्वर महाराज यांना होईल आणि महायुतीचे उमेदवार सर्वाधिक मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील यात काय मला शंका या ठिकाणी वाटत नाही. निश्चितच काँग्रेसचे देखील शहराध्यक्ष या ठिकाणी आहेत, युवक अध्यक्ष. काय नक्की फॅक्टर काम करेल? वंचित बहुजन आघाडीचा तुम्हाला तोटा आहे की फायदा आहे, काय सांगा? वंचित हा जो पक्ष आहे फक्त शिंदेसाहेबाचं मतदान कसं कमवेल त्यासाठी त्यांना थांबवलेलं होतं आहे. भाजपची बी टीम म्हणजे वंचित, जे वंचित महाराष्ट्रात शिंदेसाहेब मागासवर्गीय असून प्रकाश आंबेडकर पहिली वेळ SC थांबले, कधी त्यांनी SC थांबले नव्हते. मी बी एक मागासवर्गीय आहे, कधी त्यांनी SC थांबले होते. त्यांनी पहिल्यांदा सोलापूरच का निवडला? कारण कुठं ना कुठं शिंदेसाहेब पंतप्रधानच्या लेवलला जातील, कुठं ना कुठं आपला मागासवर्गीयमधला मोठा माणूस येईल. हे देवेंद्र फडणवीसचं खेळ होतं. कुठं ना कुठं मताचं विभागणी करून शिंदेसाहेबांना खाली खेचण्याचं काम हा देवेंद्र फडणवीस अव प्रकाश आंबेडकर वंचित सर्वजण मिळून केलेलं कारस्थान आहे. निश्चितच आपण वंचित बहुजनकडनं जाणून घेऊयात. आरोप करतायत की कुठेतरी पंतप्रधान होतील शिंदेसाहेब म्हणूनच हा खेळ केला गेलेला आहे, काय म्हणणं, काय आरोपाला उत्तर द्यायला? सर्वप्रथम काँग्रेसला माझी एक विनंती आहे, तुमचा पंतप्रधानाचा दावेदार राहुल गांधी आहेत की शिंदेसाहेब आहेत हे तुम्ही स्पष्ट करा. सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे, आज तुम्ही पोरखळपणे बोलताय, दूधखुळ्यासारखे बोलताय की बाबा शिंदेसाहेब पंतप्रधानाच्या रेसमध्ये होते म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ही सध्याची खेळी खेळली. आणि प्रकाश आंबेडकर फडणवीसांचा आणि प्रकाश आंबेडकरांचा काडी मात्र संबंध नसताना सुद्धा ज्यावेळी वंचित घटकांना एकत्र घेऊन जाण्याचं काम प्रकाश आंबेडकर करत आहेत आणि त्यांच्या मागे SC VJT OBC आणि अल्पसंख्याक समाज जर ठामपणे उभा आहे तर आपल्या पारंपरिक मताधिक्याला कुठेतरी धोका निर्माण झाला आहे ही भीती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये होती, शिंदेसाहेबांमध्ये होती. त्याच पद्धतीने यांनी अशा रुमर्स पसरवल्या, अशा अफवा पसरवल्या की भाजपची बी टीम वंचित आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर भाजपची बी टीम असती तर काँग्रेस आज शून्यातही नसती.